विचार काका, काय चाललंय? काय प्रतिमा, ये काय, कुठे आहेस तू? किती दिवसांनी आलीस? बस खूप दिवसापासून तुमची भेट नव्हती. अरे वा, खूप छान वाटलं तुम्हाला. काय चाललंय सध्या तुझं? मस्त. फक्त नवीन काही वाचन झालं नाही, म्हणलं काकांचं झालं असेल तर म्हणलं काकांची गप्पा माराव्या, नवीन माहिती मिळेल. माहिती तर काय अगं, तुला नवीन माहिती द्यायची म्हणजे माझ्याकडे प्रश्नच असतो बघ सगळा. बघ मग तुला अगदी साधा प्रश्न विचारतो बरं का. आजची तारीख काय? आजची तारीख 9 फेब्रुवारी आहे. पण मला का विचारली? 9 फेब्रुवारी आहे, माहित नाही 9 फेब्रुवारी काय असतं ते. नाही काका. अरे बापरे, हा सांगतो तुला. आज 9 फेब्रुवारी आहे ना, मग आज आहे आपला सेन्सस डे. हा, सेन्सस डे म्हणजे जनगणना दिवस. हे काय नवीन आता? फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. तुला बरोबर, व्हॅलेंटाईन डेच आठवणार बस, काय दुसरं काय आठवणार? हा व्हॅलेंटाईन डेच फक्त आठवतो, जनगणना दिवस नाही आठवत तुला? नाही, माहीतच नव्हतं मला. तुमच्या तोंडून आता पहिल्यांदाच ऐकलं. पहिली जनगणना 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 1951 या काळात झाली, आणि म्हणून 9 फेब्रुवारीला सुरुवात झाली ना ती, म्हणून आपण 9 फेब्रुवारीला जनगणना दिवस असं म्हणतो. असं होय, असा कोणता तरी दिवस असतो हे मला प्रथमच तुमच्याकडून कळाले. खरं सांगू का काका, जनगणना म्हणजे काय हेच मला माहित. सांगतो तुला जनगणना म्हणजे काय ते सांगतो. बघ, आपण नेहमी ऐकतो, पेपर मध्ये वाचतो, चीनची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे. चीन पहिल्या क्रमांकावर आहे लोकसंख्येच्या दृष्टीने. आपला देश लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा, हे तर मला माहिती आहे. लवकरच आपण चीनला पण मागे टाकणार. करेक्ट. मग आता तू विचार कर, एखाद्या देशाची लोकसंख्या कशी कळते बरं? म्हणजे जनगणना केल्यावर समजत असणार. आता मला कळते की जन म्हणजे माणसं आणि गणना म्हणजे मोजणे. अगदी बरोबर. फक्त लोकांची संख्या मोजणे एवढंच नाही बरं का, जनगणना करणारी लोक घराघरात जातात, अनेक प्रश्न विचारतात. या प्रश्नामध्ये आपलं नाव असतं, आपल्या घरातील लोकांची संख्या असते, स्त्री किती, स्त्रिया किती, पुरुष किती, मुलं किती, मुली किती, आपलं शिक्षण किती झालेलं आहे, साक्षरता किती आहे, आपले आर्थिक स्तर कसा आहे, अशा अनेक गोष्टींची माहिती जनगणना करणारे लोक विचारत असतात. त्यामुळे जनगणना करणं म्हणजे अशी सगळी आपली माहिती गोळा करणं हे काम तिथे होत असतं. होय का, हे फारच किचकट काम आहे. अगदी बरोबर, किचकट तर आहे, पण खरं सांग का, आपला देश हा एवढा मोठा आहे, खंडप्राय देश आहे, तो विविधतेने नटलेला देश आहे, आणि एवढ्या मोठ्या देशाचं जनगणना करणं म्हणजे खूप मोठं प्रशासकीय स्वाध्याय आहे बरं का. आणि खरं तर हे मोठी कसरतच आहे असं मी म्हणतो. हे सर्व काम कोण करतं? छान प्रश्न विचारलास ना तू. केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या अंतर्गत रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया हे काम करत असतात. आपण त्यांना जनगणना आयुक्त असं म्हणतो. आणि याचं मुख्य कार्यालय सांगू का प्रतिमा, दिल्लीत आहे बरं का. आणि या कार्यालयाच्या अंतर्गत देशातल्या विविध भागातील 34 अशा डायरेक्टरेट म्हणजे संचालनालय आहेत, आणि त्यांच्यामार्फत हे सगळं काम होत असतं. पण ही मोजणी किती वर्षांनी होते आणि आतापर्यंत किती वेळा झालेली आहे? आता बघ, दर 10 वर्षांनी जनगणना होत असते. आपण जर ब्रिटिश काळाचा विचार केला तर ब्रिटिश काळापासून आत्तापर्यंत 15 वेळेला जनगणना झाली. पण स्वतंत्र भारताचा जर आपण फक्त विचार केला तर स्वतंत्र भारतामध्ये 1951 साली, मी ना तुला आत्ता सांगितलं, ते 1951 पासून 2011 पर्यंत 7 वेळेला जनगणना मोजणी झाली. पण मला आत्ता लक्षात आलं बघ की 2011 जी जनगणना झाली ना ती 7वी जनगणना होती. त्यानंतर 10 वर्ष म्हणजे 2021 व्हायला पाहिजे होती. पण मग 2021 कोरोना होता, त्या कोरोना काळामुळे ती जनगणना पुढे ढकलली गेली. अजून त्याची निश्चित तारीख काही जाहीर झालेली नाही आहे.
त्यामुळे नवीन जी आठवी जनगणना होईल ती आता लवकरच नजीकच्या भविष्यात व्हायची शक्यता आहे. अच्छा काका, तुमच्या या माहितीमुळे ना अजून उत्सुकता वाढली. अजून काही माहिती असेल तर सांगा ना. जनगणनाची माहिती खूपच आहे. जनगणनेचा इतिहास हा खूप मोठा आहे आणि भारत हा एक असा देश आहे की ज्याच्यामध्ये सातत्याने जनगणना होत असते. मी त्याचा ना इतिहासच तुला सांगतो. आपण जर इतिहासाचा विचार केला जनगणनेचा तर त्याचे मला दोन भाग करावे लागतील. एक भाग हा स्वातंत्र्य पूर्व काळातला म्हणजे ब्रिटिश कालावधीतला आणि एक भाग जो आहे तो स्वातंत्र्यानंतरचा. पण जनगणनेचा इतिहासा जर डोकवलं ना आपण तर आपल्याला असं लक्षात येतं ऋग्वेदामध्ये सुद्धा जनगणनेचा उल्लेख येतो. एवढंच नाही तर चाणक्याने जनगणनेचं महत्त्व सांगितलं होतं. कशासाठी? तर करसंकलन करण्यासाठी. करसंकलनाच्या दृष्टिकोनातून जनगणना करावी, लोकांची शिरगणती करावी, त्याला खानेसुमारी असंही म्हणतात बरं का, तर ते करावं असं चाणक्याने त्याच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. एवढंच नव्हे तर अकबराच्या काळामध्ये सुद्धा जनगणना मोजली गेली असे उल्लेख एने अकबरीमध्ये आपल्याला आढळतात. म्हणजे ही प्रक्रिया तुला लक्षात आली का, खूप पुरातन काळापासून चालू आहे, ते आजच नाही आहे. पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे जेव्हा ब्रिटिशांचा काळ होता तेव्हा इसवी सन 1800 पहिल्यांदा इंग्लंडमध्ये जनगणना मोजण्यात आली आणि त्याचाच एक भाग म्हणून पण त्यावेळेला ब्रिटिशांच्या अंडर होतो म्हणून त्याचाच एक भाग म्हणून 1824 अहलाबादमध्ये आणि 1827-28 बनारसची लोकसंख्या मोजण्यात आली. आता हे मोजण्याचं काम जेम्स प्रिन्सेप यांनी केलं बरं का आणि त्याने इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीने जनगणना झाली तीच पद्धत आपल्याकडे इथे वापरली. त्यानंतर तुला सांगतो 1830 हेनरी वॉल्टर यांनी डाक्का शहर जे आता बांगलादेशमध्ये ते पूर्वी आपल्या भारतात होतं तर त्या डाक्का शहराची शिरगंटी केली. पण नुसती शिरगंटीच नाही केली तर त्याने तिथे घरांची संख्या मोजली, घरातील सुविधा काय आहेत ती मोजली, महिला आणि पुरुषांची संख्या मोजली, त्यांचं वय किती आहे ते मोजलं. अशी त्यांनी अगदी परिपूर्ण स्टॅटिस्टिकल म्हणजे सांख्यिकीय माहिती गोळा केली. ही खरं म्हणजे इन्क्लुझिव्ह अशी एक जनगणना झाली आणि म्हणून आपण त्यांना म्हणजे हेनरी वॉल्टर यांना भारताचे जनगणनेचे पिता फादर ऑफ इंडियन सेन्सस असं आपण म्हणतो. यानंतर जर आपण विचार केला तर तुझ्या लक्षात येईल की 1830 1836-37 1851-52 1856-57 1861-62 1867-67 अशा विविध काळांमध्ये विविध भागांमध्ये म्हणजे ब्रिटिश इंडियाच्या विविध भागांमध्ये शिरगंटी करण्यात आली. 1881 जी शिरगंटी झाली त्यामध्ये काश्मीरला वगळलं गेलं होतं बरं का. पण ही शिरगंटीचं वैशिष्ट्य कसं आहे, काश्मीर वगळता सर्व ब्रिटिश इंडियामध्ये एकाच वेळी ही शिरगंटी झाली. हे खूप महत्त्वाचं, एकाच वेळी झाली आणि ती केव्हा झाली तर 17 फेब्रुवारी 1881 या दिवशी एकाच वेळी भारतात जनगणना करण्यात आली आणि हे जे काम होतं हे त्यावेळचे जनगणना आयुक्त जे होते WC Plowden यांनी ते केले आणि यानंतर मात्र प्रत्येक 10 नियमितपणे जनगणना केली गेली. 1941 स्वातंत्र्यपूर्व काळातील शेवटची जनगणना झाली. हा होता स्वातंत्र्यपूर्व काळातील जनगणनेचा इतिहास. स्वातंत्र्यानंतरचा सांगतो ना काय काही घेतो एवढी सांगतो सांगतो. हा स्वातंत्र्यानंतर भोर कमिटी नेमली गेली आणि त्या भोर कमिटीने सरकारला एक अहवाल दिला
आणि त्या अहवालामध्ये एक शिफारस केली. शिफारस अशी होती की रजिस्ट्रार जनरल ऑफ व्हायटल अँड पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्स नेमण्याची त्यांनी सूचना केली होती. ही भूर समितीची सूचना होती आणि या समितीच्या सूचनेनुसार 1948 प्रथम भारतात सेन्सस ॲक्ट लागू झाला. याला आपण ॲक्ट नंबर 37 ऑफ 1948 असं म्हणतो. मग या कायद्याच्या अंतर्गत आपल्या देशात जनगणना होते का? होय, अगदी बरोबर आहे. हा जो 48 कायदा आहे, 1948 सेन्सस ॲक्ट, त्या ॲक्टनुसार आत्तापर्यंत जनगणना होते. मग अशी मी तुला सांगितलं ना की पहिली जनगणना आपली 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळात झाली. यात लोकांना 13 प्रश्न विचारण्यात आले होते. हो, 13 प्रश्न होते. त्यात नाव होतं, वय होतं, धर्म होता, लिंग होतं, मातृभाषा होती, शिक्षण होतं, जगण्याचा आणि मुख्य व्यवसाय काय, उपव्यवसाय काय, असे अनेक प्रश्न याच्यात विचारले गेले. यावेळी सुद्धा ना जम्मू काश्मीर जर उघडण्यात आलं होतं आणि ही जी जनगणना झाली त्यामुळे आत्ता सध्या बघ पेपरमध्ये आपण सगळे नेहमी NRC असं ऐकतो, ते नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन ऑफ इंडिया हे यावेळेला म्हणजे 1951 या जनगणनेमध्ये तयार झाले. त्यावेळेची लोकसंख्या काय होती? हां, मी तुला आत्ताच सांगितलं ना की जम्मू काश्मीरचा विचार या जनगणनेच्या वेळा केला नव्हता. मग त्यासाठी काय केलं? पूर्वी जी जनगणना झाली होती त्याच्यातला जो विधा म्हणजे डाटा उपलब्ध होता त्याचा वापर केला गेला आणि मग एकूण आकडा म्हणजे तो जुना डाटा काश्मीरचा विचारात घेऊन नवीन झालेली जनगणना विचारात घेऊन जर लोकसंख्या बघितली तर ती होती 36,10,88,099. एवढी त्याची जनगणना. आणि हे जे एवढे आकडे बघितले ना आपण तर त्याच्यातलं फक्त 18% लोक ही साक्षर होते. म्हणजे साक्षरतेचं प्रमाण किती कमी होतं हे तुला याच्यावरून लक्षात येईल की फक्त 18% साक्षर होतं आणि आयुर्मान फक्त 32 वर्षांचं होतं. म्हणजे एवढं कमी होतं, म्हणजे आरोग्याची परिस्थिती सुद्धा याच्यात कशी कमी होती हेही आपल्याला लक्षात येतं. आणि याच्यातून आणखीन एक महत्त्वाची माहिती आपल्याला मिळाली या जनगणनेने की पाकिस्तानातून भारतात किती लोक आली, भारतातून पाकिस्तानात किती लोक गेली, तर जवळजवळ 72,26,000 लोक भारतातून पाकिस्तानात गेले आणि तेवढेच म्हणजे जवळजवळ 72,49,000 लोक पाकिस्तानातून ही भारतात आले. तर ही माहिती खूप इंटरेस्टिंग आहे की फाळणी झाल्यावर किती लोक गेली, तर जवळजवळ 72 लाख लोक भारतातून पाकिस्तानात गेली आणि जवळजवळ तेवढीच लोक भारतामध्ये परत आली. काका, तुम्ही मगाशी सांगितलं की 2011 साली आपल्याकडे जनगणना झाली. बरोबर, ती केव्हा झाली? 2011 जनगणना ही 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2011 या काळात झाली असं मगाशी सुद्धा मी तुला सांगितलं. आता हे झाल्यानंतर 1 मार्च ते 5 मार्च 2011 या काळात रिव्हिजनल राऊंड झाली. म्हणजे ज्यांचं कोणाचं राहिलं असेल तर परत असे लोकांची म्हणून ते रिव्हिजनल राऊंड त्याला म्हणतात ते झाले. स्वातंत्र्यानंतरची ही 7वी जनगणना होती बरं का. आता या जनगणनेचं एक फार मोठं वैशिष्ट्य होतं. काय होतं की इथे नुसती लोकांची संख्या वृद्धी नाही गेली तर यावेळेला गृहगणनेला सुद्धा खूप महत्त्व दिलं गेलं. म्हणजे घरांची मोजणी केली गेली, गृहगणना त्याला गृहगणना असं म्हणतात. म्हणजे हाऊसिंग सेन्सस असं जर आपण म्हणतो, हे हाऊसिंग सेन्सस 1 एप्रिल 2010 ते 2 जून 2010 या कालावधीमध्ये झाले. आणि तुला गंमत सांगतो, यात तब्बल 34 प्रश्न विचारले गेले होते. अरे बाप, हो, प्रत्येकाला घराघरात जाऊन 34 प्रश्न विचार. आणि नेहमीचे ते प्रश्न होते वय किती वगैरे वगैरे, पण याबरोबर घर कसं आहे,
साधं आहे का, सिमेंट काँक्रीटचं आहे का, कसं घर आणि घराची स्थिती कशी आहे, घरात बाथरूम आहे का, टॉयलेट आहे का, त्याच्याबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय कशी आहे, म्हणजे नळाचं पाणी येतं का, विहिरीचं पाणी घेतं आहे किंवा अजून पाण्याचे सोर्स काय आहे विचारले गेले, स्वयंपाकासाठी इंधन म्हणून काय वापरलं जातं, लाकूड वापरलं जातं, त्या गॅस वापरला जातो, हे पण विचारलं गेलं. आणि गंमत म्हणजे लग्न झालेल्या जोडप्याला सेपरेट बेडरूम आहे का, हाही प्रश्न त्याच्यामध्ये विचारला गेला बरं का. याच्याचबरोबर घरामध्ये कम्प्युटर आहे का, लॅपटॉप आहे का, वीज आहे का, त्याच्यानंतर मोबाईल फोन आहे का, असेही प्रश्न त्यावेळेला विचारले गेले. यामुळे काय झालं की किती प्रचंड माहिती आपल्यापुढे गोळा झाली बघ. हे सगळे 34 प्रश्न यावेळेला विचारले गेले होते, ते फक्त ग्रहगण म्हणजे हाऊसिंग सेन्सस साठी. त्यावेळी आपली लोकसंख्या किती होती? 2011 जी जनगणना झाली त्यावेळेला आपली लोकसंख्या 1,21,00,000 पेक्षा जास्त होती. 1,21,00,000 पेक्षा लोकसंख्या जास्त होती. जनगणनेची एवढी इंटरेस्टिंग माहिती तुम्ही दिली, पण एवढ्या सगळ्या माहितीचं करायचं काय, याचा काय फायदा आहे? आता तू बघ, मी आता तर खूप जी माहिती दिली त्याच्यात आपल्याला कळलं की जनगणना करताना लोकांची माहिती आपल्याला म्हणजे प्रत्येक घराघरातून ती माहिती गोळा केली गेली बरोबर ना. या जनगणनेमुळे आपल्याला देशातील नागरिकांबद्दल समग्र माहिती मिळते. तू आता बघितलं घर, घराची अवस्था, पाणी, खूप सारे प्रश्न होते ना, तर ही समग्र माहिती मिळते. आता हे केवळ स्टॅटिस्टिक्स किंवा केवळ आकडे नाही आहेत बरं का, तर या आकड्यांवरून ही जी माहिती गोळा केली जाते यावरून सरकारला विकासासाठी नियोजन कसं करायचं याची कल्पना येते. आपल्याकडे जी संसाधनं आहेत त्याचं वाटप कसं करावं, इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन कसं करावं याची कल्पना याच्यावरून सगळं येते. याचबरोबर आपल्या लोकांचा विकास, लाभदायक धोरणं कशी विकसित करावी याबद्दलचे निर्णय घेण्यात सुद्धा मदत होते. जनगणनेवरून लोकसंख्येची लिंगरचना, त्यांची आयुर्मान, त्यांची आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते आणि म्हणून जनगणना हे खूपच महत्त्वाचं आहे. आपल्या जनगणनेचं म्हणजे 2011 जी जनगणना झाली की नाही त्यावेळेला जे बोधवाक्य होतं ते खूप छान होतं. कसं काय बोधवाक्य होतं तुला सांगतो बरं का, बघ किती छान येतो. जनगणना से जनकल्याण, जनगणना से जनकल्याण, अवर सेन्सस अवर फ्युचर. बघ या एकाच शब्दांमधून जनगणनेचं महत्त्व तुझ्या लक्षात येते का बघ. तर अशी ही जनगणनेची. काका किती छान माहिती सांगितली आज ना, माझ्या ज्ञानात अजून भर पडली. खूप खूप बस 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 धन्यवाद वगैरे काही देऊ नको. आता ही जी मी ऐकलं सांगितलं की नाही तुला पहिल्यांदा कळले की नाही, मग आता तुझ्या मित्रमैत्रिणींना पण सांग, म्हणजे त्यांना कळेल जनगणना म्हणजे काय, नाही का. बाय बाय बाय.